मी संगीता, संगीतास किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मी आज तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते सांगणार आहे। खूपच सोपी रेसिपी आहे। सर्वप्रथम मी शेंगदाण्याचा पूड घालणार आहे या बाउलमध्ये। ह्याच्या अगोदर साबुदाणा आहे यामध्ये। नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालणार आहे। नंतर चवीनुसार मीठ घालणार आहे आणि पूर्ण एकजीव करून घेणार आहे। ही मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि पहिल्यांदा काय केलं, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा आणि 5 ते 6 तास असं भिजवून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी ओतून, त्यामुळे असं व्यवस्थित एकदम असं हे झालेलं आहे, अजिबात कडक झालेलं नाही, एकदम मऊ झालेला आहे साबुदाणा। अजून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट। हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मी आता सर्वप्रथम गॅस चालू करून त्यात तूप घालणार आहे। मी गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालते। व्यवस्थित असं तूप गरम व्हायला पाहिजे। तूप तापलेलं आहे, व्यवस्थित असे 1.5 चमचा तूप घातलेलं आहे आणि हे मी 2 मिरच्या आणि 1/2 चमचा जिरे असं कुटून घेतलेलं आहे ते घालणार आहे त्यामध्ये। ते व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे, तेलात भाजून घेणार आहे। मी जिरे आणि मिरची हे दोन्ही मिक्सरला बारीक करून एकदम व्यवस्थित असं जाडसर असं मी बारीक करून घेतलेलं आहे। नंतर मी हे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर घातलेले मिक्स करणार आहे। व्यवस्थित असं परतून घेणार आहे। 5 मिनिटं असं मी व्यवस्थित खिचडी परतून घेणार आहे। आपले व्यवस्थित परतून झालेली आहे खिचडी। आता हे एक मी एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे, मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पूर्ण पाणी यातलं स्वच्छ नितळलेलं आहे, अजिबात पाणी यात नाही आहे। हे सगळे मी ह्याच्यावरती घालणार आहे व्यवस्थित आणि मी आता ही व्यवस्थित परतून घेणार आहे। मी अख्खे असे क्यूब्स घालणार नाही, घालतच नाही आहे शक्यतो। मी असे किसूनच बटाटा घालते कारण की ते सगळीकडे लागतात। मिरच्या सुद्धा मी चिरून घालत नाही, मिरचीचा ठेसाच घालते कारण आपल्याला खिचडी खाताना सुद्धा एकदम अशी खमंग लागायला पाहिजे। आणि बटाटा म्हणजे प्रत्येक घासाबरोबर असे छोटे 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 बटाट्याचे तुकडे सुद्धा आपल्याला दाताखाली लागतात, ते खूप वेगळेच लागतात टेस्ट। असे माझी खिचडी तयार होत आलेली आहे। मी आता ह्याला 2 मिनिटं वाफवणार आहे। आता मी 2 मिनिटं वाफवून घेणार आहे खिचडी। आता 2 मिनिटं झालेली आहेत आपली खिचडी व्यवस्थित परही करून वाफवून झालेली आहे। मी आता व्यवस्थित ह्याला परतून घेते। अजून एकसारखी व्हायला पाहिजे, अजिबात कच्ची राहता कामा नये खिचडी। खूप छान झालेली आहे खिचडीचा सुवास, खूप छान येते आपली खिचडी, खूप छान झालेली आहे बघा तुम्ही। आपली खिचडी तयार झालेली आहे आणि मी उशिरा का बटाटा टाकला, हा बटाटा एकदम शिजलेला आहे। मी उशिरा बटाटा का टाकलेला आहे, आपण जर लवकर बटाटा टाकला तो पूर्ण असं व्यवस्थित ड्राय होत नाही, साबुदाणा एकदम असं चिवट होतो। त्यामुळे मी सगळ्यात लास्टला मी बटाट्याचा किस घातलेला आहे। बटाट्याचा किस असल्यामुळे तो लगेच शिजतो, जास्त वेळ लागत नाही त्याला, त्यामुळे सर्वात शेवटी मी बटाट्याचा किस घातलेला आहे। हे कारण आहे माझी टिप्स खरं। आपली खिचडी तयार झालेली आहे, आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आपली खिचडी तयार झालेली आहे।
जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते. प्लीज प्लीज लाईक करा, सबस्क्राइब करा. थँक्यू. थांब थांब.